जय गणेश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तु मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरहस्य या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो। मंडळी, आजचा वास्तूचा सल्ला, जर आपल्या व्यापारामध्ये जर तुमचा फायदा होत नसेल, व्यापार जर घाट्यात चालत असेल तर काय करायचं? मंडळी, तुम्हा सर्वांना माहिती आहे की जवळजवळ 1.5 वर्ष ह्या कोरोनाच्या महामारीमुळे अख्ख्या जगाची वाट लागली आहे। त्याच्यामध्ये व्यापारी लोक देखील खूप भरडले गेले आहेत। काही लोकांचा व्यापार खूप मंदवात चाललेला आहे, तर काही लोकांचे व्यापार अक्षरशः बंद पडलेले आहेत। काही व्यापाऱ्यांकडे भांडवल आहे पण त्यांचा धंदा व्यवस्थित चालत नाही। अशा वेळी तुम्हाला मी एक प्रभावी तोडगा देतो, तो तुम्ही नित्य नियमाने रोज करा। आपल्या देवासमोर तुम्ही निवांत बसा व विष्णू सहस्रनामावली वाचा। तसेच 108 तुळशीपत्र त्या देवाला व्हायची आणि ओम नम विष्णवे नमा, ओम नम विष्णवे नमा हा मंत्र तुम्ही 108 वेळा तुळशीपत्र वाहून तुम्ही बोला। नक्कीच तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या व्यापारामध्ये तुम्हाला यश येईल। मित्रांनो, ही झाली तुमच्या बाबतीत, पण इतरांची देखील सध्या खूप वाईट अवस्था आहे। त्यामुळे तुम्ही नक्की कमवणं हा तुमचा अधिकार आहे, पण कमवताना थोडं एक सामाजिक भान ठेवा की आपला जो नफा हा काही प्रमाणामध्ये कमी ठेवा, कारण का सर्वसामान्य माणसाला ते थोडे पैसे देखील त्यांना खूप उपयोगी पडणार आहेत। त्यामुळे मंडळी, आपण दोन्ही समाजाचा एक समतोल साधू शकता। तर मंडळी, अशा प्रकारे हा तुम्ही प्रभावी तोडगा करा, नक्कीच तुमच्या व्यापारामध्ये तुम्हाला एक चांगली गती मिळेल, चांगला नफा मिळेल। मंडळी, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। तसेच आमचे वास्तुशास्त्र आणि अध्यात्मावरचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही आमचा वास्तुरहस्य यूट्यूब चॅनल न चुकता तुम्ही सबस्क्राईब करा। तूर्तता आज इथे संपतो। धन्यवाद। जय गणेश।